नमस्कार मित्रांनो, आज आपल्या भेटीस येताना मनस्वी आनंद होत आहे। आपल्या पाठ्यपुस्तकातील गवताचे पाते हा विष्णू सखाराम खांडेकर यांचा त्यांच्या सुवर्णकळ या रूपक संग्रहातील हा पाठ आज आपल्या समोर आणताना खरच आनंद झालेला आहे। या पाठाच्या माध्यमातून रूपक कथा म्हणजे काय, रूपक कथेची वैशिष्ट्य, झाड आणि पान, जे सुकलेलं पान आहे आणि गवताचं पातं यांच्यात झालेला संवाद आणि विसंवाद आणि माणसातील अहंकार, स्वाभिमान या सगळ्या मानवी स्वभावातील भावभावनांवर वि स खांडेकरांनी प्रकाश टाकलेला आहे। हेच आपल्याला या पाठाच्याद्वारे समजून घ्यायचं आहे की मानवी स्वभावात बदल करून दोन पिढ्यातील अंतर कमी करून आपण कसं जीवन जगावं हाच उपदेश या पाठातून आपणास केलेला आहे। तर चला तर मग आपण बघूया गवताचं पातं वि स खांडेकरांचा हा पाठ। आपल्याला गवताचं पातं ही रूपक कथा अभ्यासायची आहे। ही रूपक कथा आहे विष्णू सखाराम खांडेकर यांची, त्यांच्या सुवर्णकळ या रूपक कथा पुस्तकातील घेतलेली आहे। मग आता ही जी रूपक कथेची देणगी आपल्याला वि स खांडेकरांनी दिलेली आहे आणि जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्य यांची मांडणी या कथांमधून त्यांनी केलेली आहे। तर असं हे सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे रूपक कथा संग्रह लिहिणारे लेखक यांचा परिचय करून घेणं गरजेचं आहे। विष्णू सखाराम खांडेकर, जन्मनाव आहे गणेश आत्माराम खांडेकर, जन्म 11 जानेवारी 1898 सांगली या ठिकाणी झालेला आहे। मृत्यू 2 सप्टेंबर 1976 रोजी मिरज या ठिकाणी झालेला आहे। यांचं पूर्वायुष्य जर आपण बघितलं तर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला हे आपण पाहिलंच। त्यांच्या पूर्वायुष्यात त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती। वि स खांडेकरांचं लेखन ध्येयवादी आहे, अंतःकरणात समाज कल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे। लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत। कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाज जीवनावर भाष्य करणं हे त्यांच्या लेखनाचं स्वरूप होतं। खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवरच दिसून येतो। त्यांच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते। रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रूढ केला। त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट कथा, नाटक, व्यक्तिचित्र, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे। त्यांच्या रचना कौशल्य व तंत्र निपुणता आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारं जीवनदर्शन आणि ध्येयनिष्ठा आपणा सर्वांना प्रभावित करते। म्हणूनच वि स खांडेकरांना जीवनवादी लेखक म्हणूनच ओळखलं जातं। जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचं सूत्र होतं। त्यांच्या कथा कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाले आहेत। त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांमध्ये सुद्धा अनुवाद झालेले आहेत। व्यावसायिक आणि साहित्यिक आयुष्य 1920 साली खांडेकरांना महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास तर सुरुवात केली होती। तेथे त्यांनी 1938 पर्यंत कामही केलं। या सगळ्या काळात त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिळ्या प्रकारांमध्ये लेखनही केलेलं आहे। त्यांनी खरं तर त्यांच्या आयुष्यामध्ये 16 कादंबऱ्या, 6 नाटके आणि जवळपास 250 ललित लेख, 100 निबंध आणि कित्येक टीका टिप्पण्या ही सुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत। असं हे व्यासंगी आयुष्य आपल्याला वि स खांडेकरांच्या माध्यमातून खरोखरच लाभलेलं आहे, हे आपलं भाग्यच। हे विष्णू सखाराम खांडेकर जे आहे हे खरं तर आपल्या साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार आणि लोकप्रिय साहित्यिक म्हणूनच ओळखले जातात। कुमारवयापासूनच खरं तर त्यांच्यावर उत्तम साहित्याचे संस्कार झाले होते। त्यांच्या हे मराठीच्या शिक्षकांमुळे हे संस्कार त्यांना झालेले आहेत। बालकवी,
राम गणेश गडकरी आणि अच्युतराव कोलटकर या साहित्यकांच्या संपर्कात ते आले. गडकरींमुळे पाश्चात्य साहित्य वाचण्याचा छंदही त्यांना लागला होता. श्रीपाद कृष्ण कोलटकर यांनी खांडेकरांना विनोद चांगला साधतो व काव्यात्मक प्रकृतीचंही ते लेखन करू शकतात हे असं त्यांना सांगितलं आणि मग या दोहांचं मिश्रण असलेल्या गोष्टी त्यांनी लिहाव्यात असं त्यांनी सुचवलं. तेव्हा खांडेकर यांना स्वतःत लपून बसलेला कथाकार सापडला आणि ते उत्कृष्ट वक्ते म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्धही होते. एक कादंबरीकार म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अफाट लोकप्रियता मिळवली होती. 1930 त्यांनी हृदयाची हाक ही पहिली कादंबरी खरं लिहिली. त्यानंतर एकापाठोपाठ एक कांचन मृग, दोन ध्रुव, हिरवा चाफा, दोन मने, रिकामा देवारा, पहिलं प्रेम अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या ह्या प्रकाशित झालेल्या आहेत. सुमारे 35 कथासंग्रह, 10 लघुनिबंध संग्रह, गोप आणि गोफण यासारखे समीक्षा लेख ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहेत. शब्दप्रभुत्व, कोटीबाजपणा, कल्पना वैभव यांचा वारसा त्यांनी कोलटकर गडकरी यांच्याकडून घेतला. मध्यमवर्गीय माणसांच्या आशा आकांक्षा, सर्वसामान्यांची दुःखे त्यांचा आदर्शवाद त्यांनी मुख्यत्वे आपल्या कथा कादंबऱ्यांमधून मांडलेला आहे. त्यांचा नायक हा समाजाचे भान असलेला, आदर्शाची ओढ असलेला असा आहे. हळूहळू बदलत चाललेला सामाजिक आशावाद त्यांनी त्यांच्या याच्यातून घेतलेला आहे. त्यांनी भारत सरकारने त्यांना 1968 पद्मविभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्कार देऊन त्यांना गौरवलेलं आहे. तसंच कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डिलीट म्हणजे डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवीसुद्धा बहाल केलेली आहे आणि त्यांना 1974 ज्ञानपीठ पुरस्कार हा त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांच्या साहित्याचे भाषांतर अनेक विदेशी भाषांमध्ये सुद्धा अनुवाद झालेला आहे. रूपक कथा ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी होय. आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्य यांची मांडणी त्यांनी या कथांमधून घेतलेली आहे. वेचलेली फुलं हा आपल्या प्रस्तावनेत आलेला त्यांचा रूपक कथा संग्रह. अक्षरशः चकित व्हायला होतं या याच्यातून की एवढं विविध प्रकारचं विपुल आणि दर्जेदार लेखन करूनही खांडेकरांनी मातृभूमीची सेवा केली, मातृभाषेची सेवा केली हा खरोखरच आपल्यासाठी एक योगायोग आहे आणि यामुळे त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून त्यांनी मराठी रसिकांत या साहित्यिकांमध्ये चैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण केलेला आहे. आपल्याला ह्या रूपक कथा या साहित्य प्रकारातून मानवी वृत्तीतील कसा दुरावा केला जातो, आपल्या मनातला अंधकार कसा नाहीसा करायचा आहे हेही त्यांनी आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि थोरा मोठ्यांचा आदर्श करणं ही भावना आपण ठेवायची आहे. त्यांचं आपण आपल्या प्रस्तावनेमध्ये त्यांची वेचलेली फुलं, ययाती, सुवर्णकण हा जो आपल्याला या ठिकाणी इथे रूपकथा घेतलेली आहे त्यांची या सुवर्णकथा याच्यातूनच घेतलेली आहे. नंतर पांढरे ढग, हिरवा चाफा असे अनेक पुस्तकं त्यांचे प्रसिद्ध आहेत आणि अशा ह्या अजरामर साहित्यकृतींनी आपलं साहित्य दालन त्यांनी समृद्ध केलेलं आहे. आता हे सगळं पाहताना आपल्याला ह्या पुस्तकांचा परिचय आपण करून घेतला, खांडेकरांचाही परिचय आपण करून घेतलेला आहे. मग आता हा पाठ शिकण्याची खरं गरज काय बरं आपल्याला? तर नातेसंबंध प्रस्थापित करणे, नव्या पिढीचा नवा दृष्टिकोन जो आहे तो समजून घेणं आणि एक लक्षात घ्या की मातीतच जन्म घेऊन शेवटी मातीतच मिसळावं लागतं याची जाणीव त्यांनी त्या झाडाच्या जे गळून पडलेलं पान आहे याच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला करून दिलेली आहे. आणि आपल्याला संदेश काय मिळतोय? तर मातीशी नेहमी आपण आपलं इमान राखलं पाहिजे, अहंकार आपल्या मनातला नाहीसा केला पाहिजे. त्यानंतर कितीही मोठे झालो तरी शेवटी
या मातीतच मिसळणार आहोत याची जाणीव आपल्याला राहणं हे खूप गरजेचं आहे. खरं तर बुद्धी, भावना आणि कृती यांचा समन्वय राखणं हा खरं तर या पुस्तकाचा, या पाठाचा गाभा आहे. कथा तर आपल्याला खूप आवडतात. बालपणापासून आपण अनेक कथा ऐकत असतो आणि कथा अगदी लहानांपासून मोठ्यांना परिचित असतात. आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकांमधून किंवा इतरही पुस्तकांमधून विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. यापैकीच एक म्हणजे आहे रूपक कथा. आता रूपक कथा हे जेव्हा आपण पाहतो तर रूपक कथा म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य काय आहे हे अभ्यासणं देखील आपल्याला गरजेचं आहे. खरं पाहिलं गेलं तर रूपक कथा ही आकाराने नेहमी लहानच असते. तिच्यामध्ये अर्थघनत्व असतं, आशय समृद्धता असते, सूचकताही असते आणि ती अधिक परिणामकारकता, त्यामुळे ती अधिक परिणामकारक होते. नंतर नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखीन वैशिष्ट्ये होत. रूपक कथा आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा त्याच्यातून वाच्यार्थ जो आहे, म्हणजे प्रत्यक्ष वाचताना जो अर्थ आहे, हा क्षणोक्षणी कमी होत जातो आणि लक्षार्थ म्हणजे त्याच्यातून सूचित होणारा जो अर्थ आहे हा वाढत जातो. आणि आपण जेव्हा त्यांचं हे गवताचं पातळ ही रूपक कथा अभ्यासणार आहोत तेव्हा त्याच्यातून आपल्याला हे जाणवणारच आहे. पण तरीसुद्धा रूपक कथा म्हणजे काय याचं थोडक्यात मी आपणास सांगते की मराठी कथा वाङ्मयातील लघुकथेतील खरं तोचतोपणाची जी चौकट होती ना ते फोडण्याचं काम या रूपक कथेनं केलेलं आहे. वि स खांडेकर यांनी 1940 सुमारास काही रूपक कथा लिहून ठेवलेल्या होत्या आणि त्यामुळे मराठी वाङ्मयाच्या कथेत एक वैशिष्ट्यपूर्ण त्यांनी भर घातलेली आहे. वास्तविक रूपक कथा हा प्रकार तसा खरं तर काही नवीन नाहीच आहे. आपण पंचतंत्रातील इसाप नीतीच्या कथा ह्या, त्याचा अर्थ एक वेगळा आहे आणि तो जो वेगळ्या अर्थाने घेतला तर त्या निश्चितच आपल्याला समजतात. आणि वि स खांडेकरांनी खलील जिब्रानच्या जवळ जाणाऱ्या या रूपक कथा लिहून रूपक कथेचं एक नवं रूप साकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काव्यवृत्ती, रमणीय कल्पनाविलास, सूचक शैली, आशयगर्भ यामुळे रूपक कथा आकाराने छोट्या असल्या तरी जीवनविषयक मूलभूत सत्याचा कानोसा घेणारे या कथा ठरल्या आहेत. त्यांच्या वनदेवता, कालिका, मृगजळातील कळ्या हे वि स खांडेकरांचे रूपक कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. या कथेत फक्त गोष्ट असते असं नाही तर या गोष्टीच्या आशयाने एखादे जीवनविषयक तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे रूपक कथेतील प्रमुख अर्थ हा प्रधान नसतो, किंबहुना गोष्टी ज्या घटना घडतात आणि त्यातून जो आशय व्यक्त होतो त्यापेक्षा वेगळा सूचक अर्थ कथाकारालाच मांडावायचा असतो. त्यामुळे कथेतील रात्र, उषक काल यासारख्या घटना या केवळ घटना असत नाहीत तर जीवनविषयक वृत्ती आणि प्रवृत्तीचा ती एक सूचक प्रतीकं असतात. आणि म्हणूनच रूपक कथेत गोष्टीपेक्षा हे सूचक कथा रूपच अधिक महत्त्वाचं असतं. खरं तर रूपक कथेचं स्वरूप सर्वसाधारणपणे उद्बोधनपर व तत्त्वचिंतनात्मक असतं, तरीही त्यातून प्रतीत होऊ शकणारे रचनात्मक सौंदर्य व वाचकांना मिळणारे बौद्धिक आव्हान यामुळे रूपक कथेला एक वाङ्मयीन मौलिकत्व प्राप्त होतं. मग हे असं वाङ्मयीन मौलिकत्व, त्यातून होणार व्यक्त होणारा विचार, त्यातून व्यक्त होणारा जो अर्थ आहे, जो लक्षार्थ आहे, तो आता आपण अभ्यासणार आहोत. आता सुरुवातीला मी या कथेचं अभिवाचन इथे करून घेते आणि आपणास ही रूपक कथा ऐकताना निश्चितच आपल्या मनातील भावभावना आजमावण्यास मिळणार आहेत. तर आपण बघूया आपली रूपक कथा. हिवाळा नुकताच सुरू झालेला, झाडावरून एका मागोमाग
एक पिकलेली पानं आपल्याला गळून पटपट, त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज। तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेलं एक चिमण गवताचं पातळ जागं झालं। गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस रे तू, तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चुराडा झाला की? म्हणाला राग आला। ते चिडून म्हणालं, अरे जा रे चिडखोर बिब्बा कुठला, मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय। जन्मात कधीही आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही। हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडलं आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले। ते पुन्हा नवे जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने। त्या स्पर्शात विलक्षण जादू होती। त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झालं होतं। पुन्हा हिवाळा आला। थंडीने कुडकुडत गवताचं पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले। पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली। जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती, पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती। ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच फुटफुटलं, काही हिवाळ्यातली पानं जीव खाऊन टाकला अगदी त्यांनी, केवढा हा कर्णकटू आवाज। छी छी, माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला त्यांनी। आपली ही रूपक कथा इथे संपते, पण याचा भावार्थ हा बघणंसुद्धा गरजेचं आहे। कारण या भावार्थातूनच आपल्याला नेमका या रूपककथेचा आशय आपल्या मनामध्ये व्यक्त होणार आहे। आता रूपककथेचा भावार्थ, अगदी साध्या सुध्या अशा या नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचं लेखकाचं सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झालं आहे। गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची पाती वर डोकावून पाहू लागतात। दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे। पण झाडांवरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखतं आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्न भंग पावल्याची तक्रार ते पातेही करीत सुटते। मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत। तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंड सुख घेण्याची तयारी दर्शवते काय? आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते? ती जुना कितताच गिरवते। बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहतं। दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्यांच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची मनुष्याची प्रवृत्तीच नाही। मालक आणि मजूर या दोघांनाही त्यांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? हा आपल्या रूपककथेचा भावार्थ झाला। पण लेखकाने या ठिकाणी गळून पडलेली पानं जी आहेत झाडाची, ती मातीत मिसळून जातात आणि गवताची जी इवलीशी पाती आहे ही वर डोकावू पाहू लागतात, पण दोघांनाही जीवन जगण्याचा आनंद घ्यायचा आहे, पण तरीसुद्धा खोटा अहंकार आणि स्वाभिमान या पोटी ते दोघांनाही तुच्छ लेखत आहे। म्हणजे हे जर दोघांनी एकमेकांची सुखदुःख समजून घेतली,
सहानुभूती तिथे दाखवली आणि दोघांच्याही जीवनामध्ये जो एक रस खेळत आहे त्याच्याशी जरी हे समरस झाले तर निश्चितच आपल्याला आनंदी आनंद जीवनामध्ये मिळेल. पण जेव्हा ही जी मोठी म्हणजे ही जी पिढी आहे ही वडील पिढी जी आहे ही जेव्हा आपल्या तरुण पिढीला दोषारोप करते तेव्हा त्यांनी त्यांच्या जे तरुणपणातला काळ जर अनुभवला तर आपण कसे वागतो हे जर त्यांनी थोडंसं जरी याचा विचार केला तरीसुद्धा ते तरुण पिढीला दोषारोप न देता त्यांच्याशी समजून घेणं समरस झाले तर निश्चितच या ठिकाणी सुसंवाद साधेल आणि वादविवाद या ठिकाणी कमी होईल. आणि आपण हे जे पाहिलंय तुच्छतेपूर्वक वागणं किंवा तुच्छतेने लेखणं हे खरं तर कमी केलं पाहिजे. म्हणजे हा गुण आपल्यात नकोय. जेव्हा आपण दुसऱ्याला सहानुभूतीने किंवा त्याच्या भावनांशी जेव्हा समरस होतो तेव्हा आपण निश्चितच समजून घेऊ त्याचं सुखदुःख जाणल्यानंतर त्यांना दोषारोप करण्याचं टाळतो हेच याच्यातून सांगायचं आहे. मग झाडाचं जे पडलेलं पान आहे पिकलेलं पान जे जमिनीवर पडतं खरं तर त्याला झाडावर असताना अहंकार असतो पण त्याच्यासाठी तो त्या गवताच्या पानाला तुच्छ लेखतो. पण हळूहळू ते जेव्हा जीर्ण होतं तेव्हा ते गळून शेवटी मातीतच पडतं. गवताच्या पात्याला सुद्धा आपण जे हवेशी लढिवाळपणाने डोलतो तेव्हा त्याला सुद्धा अभिमान असतो त्याचा पण कालांतराने ते सुद्धा जमिनीतच मिसळतं. म्हणजे आपण जे काही मोठे होत जातो हळूहळू आणि मोठे होत जाताना अनेक गोष्टी आपण मिळवतो पण हे मिळवल्यानंतर आपण आपल्यातले माणुसकीचं नातं कमी करू नये हेच या रूपकथेतून आपल्याला सुचवायचं आहे. खरं तर वाच्यार्थ याचा क्षणोक्षणी कमी होत जाऊन लक्षार्थाकडे हळूहळू नेणारी ही कथा आहे आणि याचा लक्षार्थाचा आशय हळूहळू वाढत जातो. तेव्हा मित्रांनो या आशयाकडे डोकवा आणि या आशय डोकवल्यानंतर वि स खांडेकरांना आपल्याला जे काही सांगायचं आहे ते निश्चित आपल्या मनात आणि कृतीत उतरवा म्हणजे तेव्हाच खरी ही कथा सार्थकी लागणार आहे. ही कथा आपण अभ्यासल्यानंतर साहजिकच आपल्याला या कथेमध्ये जो स्वाध्याय दिलाय पाठाखाली तो तर आपण सोडवणार आहोतच पण त्याचबरोबर या पाठाच्या अनुषंगाने आपल्याला उपयोजित लेखनाच्या सुद्धा अनेक कृती करता येणार आहेत. तसेच आपल्याला पाठाच्या अनुषंगाने अनेक अभ्यासाच्या कृतीसुद्धा इथे अभ्यासता येतील. म्हणजे या पाठामध्ये आलेले उपसर्ग प्रत्यय घटित शब्द वाक्प्रचार यांचासुद्धा आपण अभ्यास केल्यानंतर हे घटकसुद्धा आपल्याला कृतीपत्रिकेसाठी मदतच करणार आहेत. उपयोजित लेखनासाठी अभ्यास करताना आपल्याला या पाठाखाली एक रूपक कथा दिलेली आहे. या रूपक कथेचं भावार्थ आपण आपल्या शब्दात लिहायचं आहे. तसंच या पाठामध्ये स्वमताचा प्रश्न खरंच खूप छान आहे की गवताचं पातं आणि पान यांच्या स्वभावामध्ये वैशिष्ट्यांमध्ये जो बदल झाला आहे अशी आपण कल्पना करायची आणि त्याचं त्या कथेचं पुनर्लेखन करायचं. मग हे पुनर्लेखन जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपल्याला हे गवताचं पातं आणि पान यांच्या दोन मनुष्य स्वभाव काय आपल्याला समजलेला आहे त्या मनुष्य स्वभावाचं वर्णन आपण इथे करायचं आहे. सुरुवातीला या दोघांनाही इथं अभिमान आहे पण हा जो अभिमान आणि अहंकार त्यांचा गळून पडल्यानंतर दोघं जेव्हा मैत्रीचं नातं आपापसात निर्माण करतील तेव्हाच खरं ही कथा सार्थकी लागणार आहे आणि तेव्हाच या स्वमताचा प्रश्न आपल्याला आपल्या लेखणीतून उतरवता येणार आहे. आपल्याला उपयोजित लेखनामध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला पत्रलेखनही याच्यावर करता येईल की आजी आजोबांचा अमृत महोत्सव जेव्हा आहे त्याला आपल्या आप्तेष्टांना उपस्थित राहण्याची विनंती आपण करू शकतो. नंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपल्या विद्यालयामध्ये आपण साजरा करत असतो या प्रसंगी आपण उपस्थित राहतो तर हा प्रसंग आपण अनुभवलेला आहे तर या अनुभवांचं सादरीकरण आपण या प्रसंग लेखनातून करणार आहोत. म्हणजे प्रत्यक्ष वर्णन आपण इथे करायचं आहे.
नंतर जाहिरात लेखन ही आपण करू शकतो. आपल्या विद्यालयामध्ये आपण आजी आजोबांना बोलवत असतो कधी मातृदिनानिमित्ताने कधी किंवा काही कार्यक्रमानिमित्ताने. मग हे जेव्हा कार्यक्रम आपण असा आयोजित करतो तेव्हा त्या कार्यक्रमाची जाहिरात करणं गरजेचं असतं, कारण तो आपल्या पालकांपर्यंत समाज माध्यमांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा असतो. तेव्हा त्याच्यावर जाहिरात लेखनही आपण करू शकतो. मग आजी आजोबांना किंवा इतर आपले जे मान्यवर आहेत त्यांना उपस्थित राहण्यासाठी आपण नेमक्या शब्दामध्ये याची जाहिरात लेखनही करू शकू. त्यांच्यानंतर आपल्याला वैचारिक लेखनाचा प्रश्नसुद्धा आपल्या कृतीपत्रिकेमध्ये येत आहे. तर समाजात वाढणारी वृद्धाश्रमांची संख्या जेव्हा आपण या पाठामध्ये डोकावतो तेव्हा आपण जे झाडाचं गळून पडलेलं पान आहे म्हणजे ते आहे वृद्धावस्था. मग ही जी वृद्धावस्था आल्यानंतर जेव्हा घरामध्ये कसं वातावरण निर्माण होतं आणि मग हे निर्माण झाल्यानंतर ही वृद्ध पिढी तरुणपणी हे जे तरुण माणसं आहेत किंवा ही तरुण पिढी आहे यांच्यामध्ये थोडाफार विसंवाद निर्माण झाला की किंवा काही अडचणींमुळे वृद्धाश्रमांची संख्या ही समाजात वाढते, मग ही वाढवू नये याच्यासाठी आपण या ठिकाणी वैचारिक लेखन करणं गरजेचं आहे. मग याचा हा विषय घेऊन आपण वैचारिक लेखनही करू शकतो. आपल्याला आत्मकथनसुद्धा कृतीपत्रिकेमध्ये येतंय. मग ह्या आत्मकथनासाठी झाडाचं आत्मकथन, वृद्ध आजी आजोबांचं मनोगतही आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. तर असा हा पाठाचा अभ्यास आपण नेमका त्याचा आशय लेखकाला नेमकं आपल्याला काय सांगायचं आहे हा आशय समजून घेतल्यानंतर साहजिकच तो सोपा होतो आणि तो धडा आपल्याला मनापासून आवडतो आणि आपल्या अंतरंगात उतरतो आणि त्यामुळे त्याच्या स्वाध्यायाच्या कृतीसुद्धा लिहिणं खूप सोपं जातं. त्याचबरोबर त्याचं उपयोजित लेखनाच्या दृष्टीनेही आपण विचार केल्यानंतर त्यातील काही कृती सोडवल्या तर आपल्याला उपयोजित लेखनही सोपं जातंच. त्याचबरोबर व्याकरण घटकांच्या कृतीसुद्धा सोडवणं सोपं जातं आणि मुळात म्हणजे जीवन जगण्याचं एक मूल्य या पाठांमधून आपल्याला मिळतं. कारण हे पाठ जे आहेत हे आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर खुलवण्यास मदत करतात. तेव्हा मित्रांनो, गवताचं पातं हे एक छोटंसं जरी असलं आणि गळून पडणारं पान जरी हे एक छोटंसं असलं तरीसुद्धा जीवनविषय तत्वज्ञान सांगण्यासच आपल्याला वि स खांडेकरांनी मदत केलेली आहे. तेव्हा निश्चितच याचा अभ्यास अगदी मनापासून करा असा आशावाद मी व्यक्त करते. धन्यवाद.